गुंडप्पा देवकर 11 देवलाली कैंप। और मुकाबला होना है शिरसाट स्पोर्ट्स के साथ। टॉस जीता है शिरसाट स्पोर्ट्स के कैप्टन ने और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। चेस करना चाहते हैं। टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया है। 5 ओवर का मुकाबला खेला जाएगा और सभी लोगों के लिए बल्कि टीमों के लिए सूचना यह है कि बैड लाइट की अपील को स्वीकार नहीं किया जाएगा, खेल को फास्ट करना होगा। 25 मिनट का समय दिया जाएगा 5 ओवर्स के लिए और उस सीमित समय में आप लोगों को ओवर्स कंप्लीट करने हैं। उस्मान पटेल के लिए प्राइज आया है यहां पर। अगर उस्मान पटेल कंसेक्यूटिव लगातार 3 सिक्सर्स लगाते हों तो इस रब ट्रॉफी के प्रमुख आयोजक राजू जी वाघमारे की ओर से उन्हें 3100 रुपए का कैश प्राइज होगा। क्षमता है बंदे में, काबिलियत है, कमा सकता है। अब देखना यह है हालात कैसे होते हैं। हाँ, सामने जो लोग खड़े हैं थोड़ा साइड में आ जाइए। वेलकम उत्तम राव जी। मुकाबला शुरू होने वाला है। परिवर्तन के तौर पे आइए चलते हैं मेरे सहयोगी सम्माननीय संदीप बोराड़े जी के पास मराठी में। हेलो, धन्यवाद मुन्ना जी। असे जगावे दुनिया मध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। असे दांडगे इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळते सत्तर, असे जगावे दुनिया मध्ये आव्हानाचे लावून अत्तर। आजच्या संध्याकाळच्या सत्रातला हा शेवटचा सामना मैदानावर रंगतोय। एक महत्त्वपूर्ण सामना मैदानावर खेळला जातोय। यावेस मात्र उस्मान पटेल रायगडचा टायगर, भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामधला हा मोठा तारा सितारा गुंडप्पा देवकर संघाकडनं मैदानावर आपलं नशीब अजमावतोय। आघाडीची जोडी मैदानात तुम्ही बघताय, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानात उतरलेलं दिसतंय। आज मात्र ओमकार देसाई दुसऱ्या सामन्यामध्ये बाहेर थांबतोय, खाली थांबतोय आणि दिनू कांबळे यांना वर आघाडीला पाठवलं जात आहे। धावसंख्या एक धाव धाव फलकावर लागते। पहिलं षटक शिरसाट स्पोर्ट्स कडून टाकलं जाते। षटकाची सुरुवात देखील निश्चितच एक चांगली होते। 3 चेंडू आतापर्यंत येत आहे, फक्त एक धाव धाव फलकावर लागते। गुंडप्पा देवकर 11 विरुद्ध शिरसाट स्पोर्ट्स। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहे उस्मान पटेल यांच्यासाठी। ओ, यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडू हवेत खेळून काढलाय। चेंडू सरळ जातो हवाई मार्गाने स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमारेषेपार। उस्मान पटेल यांच्या बॅट मधून आलेला हा अप्रतिम फटका चौकार येतोय। मी पुन्हा एकदा विनंती करेल या मैदानावरच्या ईदगा मैदानावरच्या प्रार्थना स्थळाजवळ बसणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मी विनंती करेल। यस, बापू करताळे, बापू करताळे। यस, बापू करताळे, त्या प्रेक्षकांना आपण सांगायचंय, सूचना करायची आहे। एक महत्त्वाचा सामना मैदानावर चाललाय मित्रांनो, प्लीज थोडं सहकार्य करा, विनंती असेल।
यावेळेस मात्र चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय। एक षटकाची समाप्ती होते, एक षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावांवर। मित्रांनो बॅटिंग पॉवर प्ले मधील पहिला षटक खेळला जातोय, पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या गुंडप्पा देवकर 11 संघाची 10 धावा पूर्ण होत आहे। तुम्ही बघू शकता गुंडप्पा देवकर 11 संघाकडून सुरुवातीची आघाडीची जोडी मैदानावर जी गेली आहे। उस्मान पटेल उजव्या हाताचा हा आक्रमक फलंदाज अंत्याला साथ देतोय, सोबत देतोय तो डाव्या हाताचा आणखी एक शैलीदार फलंदाज दिनू कांबळे। आघाडीची जोडी जर तुम्ही बघत असाल तर कैलासवासी विजय भोर स्पर्धेमध्ये जे ह्या गुंडप्पा देवकर 11 संघाने विजेतेपद पटकावलं होतं त्या स्पर्धेमध्ये देखील या दोन्ही फलंदाजांनी अप्रतिम फटकेबाजी केली होती। त्या विजेतेपद जे पटकावलं होतं त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र एक निश्चितच एक चांगली कामगिरी या अप्पा 11 संघाकडनं केली होती। आता मात्र दुसरा षटकाचा खेळ सुरू होतोय, शिरसाट स्पोर्ट्स संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन येतोय। पिवळ्या जर्सीमध्ये तुम्ही बघू शकता धनंजय भिंताडे मॅन फ्रॉम पुणे वाघोली। बॅटिंग पॉवर प्ले मधला दुसरा षटक चालू आहे, 5 षटकांचा हा सामना असेल। दोन खेळाडू 38 सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षण तुम्ही करताना तुम्ही बघू शकता। मित्रांनो आयुष्य असो खेळाचं मैदान, इथे प्रत्येकाला जिंकायचं असतं, मात्र जिंकतो तोच जो शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतो आणि आपल्या ध्येयाशी अतिशय प्रामाणिक असतो। आज देखील ज्या पद्धतीने सुरुवात आक्रमक पद्धतीने केली गेली होती उस्मान पटेलच्या बॅटीतनं आलेली हा ब्रँडेड चौकार तुम्ही जर बघितला असेल तर निश्चितच त्याच्या पुढच्या खेळाची तुम्हाला या ठिकाणी पुढच्या खेळाची झलक तुम्हाला त्यांच्या फलंदाजीमध्ये दिसली असेल। दुसरं षटक ओवर द विकेट, धनंजय भिंताडे टू उस्मान पटेल रायगडचा टायगर। ओ यावेळेस मात्र गुडलँड स्पॉटवर डिलिव्हरी केली जाते, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू राईस होतोय, उसळी घेतोय, सरळ विकेट किपर सचिन बर्गे यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय। पहिला येस आसिफ यांच्या हातामध्ये चेंडू जातोय, पहिला चेंडू धनंजय भिंताडे यांच्याकडनं मात्र निर्धाव पद्धतीने टाकला जातोय। ओ यावेळेस मात्र स्क्वेअर कट, दमदार स्क्वेअर कट, अप्रतिम फटका, नजाकतवारा फटका, उस्मान पटेल यांच्या बॅट मधून आलेला हा निश्चितच डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका हा येतोय। चेंडू सरळ ट्रॅव्हल करत हसत खेळत डीप कव्हर क्षेत्राच्या बाहेर जातोय आणि चौकार येतोय। उस्मान पटेल ऑन फायर, निश्चितच आघाडीला खेळणारा हा खेळाडू, प्रदीर्घ क्रिकेटचा अनुभव असणारा खेळाडू, अनेक स्पर्धा अनेक सामने गाजवणारा हा भारतीय संघाचा जो शारजामध्ये पाकिस्तान संघासोबत जो सामना झाला होता टेनिस क्रिकेट मधला त्यामध्ये देखील मुन्ना शेखच्या सोबतीने ओपन करणारा हा खेळाडू। ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा पुल पद्धतीचा फटका हवाई मार, ओ हो येस, मात्र डीप मिड विकेट सीमारेषी जवळ उभा असलेला खेळाडू सचिन बर्गे मात्र चेंडूच्या खाली येतोय आणि एक आदर्श पद्धतीने चेंडूच्या खाली येत एक चांगला झेल त्या ठिकाणी अलगतपणे टिपला जातोय आणि रायगडचा टायगर उस्मान पटेल मात्र बाद होतोय आणि खेळाडू कक्षमध्ये परत जातोय। निश्चितच यावेळेस मात्र जोरदार ताकदीनिशी मारलेला फटका, टायमिंग मात्र चुकतोय, बॉल बॅटवर व्यवस्थित मिडल होत नाहीये, मात्र उंची जास्त लांबी कमी आणि सीमारेषेजवळ उभा असलेला खेळाडू मात्र एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपतोय आणि शिरसाट स्पोर्ट्स संघाला धनंजय भिंताडे एक मोठं यश मिळवून देतोय। उस्मान पटेल बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये परत जातोय। धावपलकार धावसंख्या होते आहे 1.3 षटकानंतर 14 धावा, एक गडी बाद 14। नवीन बॅट्समन मित्रांनो जो मैदानात जातोय संपूर्ण क्रिकेट विश्व यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो। भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामधला अगदी अजून एक मोठा तारा सितारा मुंबई क्रिकेट टेनिस असोसिएशनचा ब्रँड अँबेसेडर सन्माननीय ओमकार देसाई। ओमकार देसाई नॉन स्ट्राइक एंडला तुम्ही बघू शकता, एक अप्पा 11 संघाकडनं देखील निश्चितच एक चांगले अनेक नावाजलेले खेळाडू आज खेळत आहे। पुणे संघातले देखील शेरसाट स्पोर्ट्स संघातले देखील एक नावाजलेले खेळाडूंचा खेळ तुम्ही आज बघताय। मुंबई पुणे अशी लढत आज मात्र मित्रांनो मैदानावर तुम्ही बघू शकता। यावेळेस मात्र दिनू कांबळे यांच्यासाठी गोलंदाजी मार्गवर बदल करताना धनंजय भिंताडे राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे। धनंजय टू दिनू, ओ यावेळेस मात्र इनसाइड आउट, चेंडू सरळ जातोय, एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय। दिनू कांबळे यांच्या बाटीत आलेला निश्चित अप्रतिम फटका तुम्ही बघताय, चौकार येतोय। यावेळेस मात्र धनंजय भिंताडे यांच्याकडनं चूक झाली गेली, फुल अँड डिलिव्हरी त्या ठिकाणी केली गेली। इकडे दिनू कांबळे मात्र चेंडू बॅटवर पिक करताय आणि हवाई मार्गाने चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर टोलवलं जात आहे। मजबूत प्रहार दिनू कांबळे यांच्या बॅटमधनं येत आहे। एक शैलीदार फलंदाज, एक टेक्निकली अप्रतिम असा फलंदाज दिनू कांबळे आज देखील मात्र त्याच दर्जाची कामगिरी करताना मैदानावर तुम्ही त्यांना बघू शकता।
धाव संख्या जाऊन पोचते 18 धावा। वो यावेस मात्र लेट कट खेळला जातोय, चेंडू सरळ जातो गली क्षेत्रामध्ये, धावबाद करण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न फसतोय, दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय, खराब रिटर्न सागरली यांच्याकडनं। मात्र गली क्षेत्रामध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं जातंय, ओमकार देसाई यांना धावबाद करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र नेम चुकतोय, त्या ठिकाणी अपयश येते आणि दोन धावा मात्र चित्याच्या चपळाईने त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज वसूल केले जात आहे। या दोन धावांच्या मदतीने धावफलक वाढतोय, धावफलकावर लागतोय एक गडी बाद 20 धावा। बॅटिंग पॉवर प्ले मधलं दुसरं षटक टाकलं जातंय, राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सिव्हिल एन कडनं धनंजय बिनताडे। ओ यावेस मात्र फुल टॉस चेंडू, एज लागून चेंडू सरळ जातोय शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, पुन्हा एकदा धावबाद करण्याचा प्रयत्न आनंद चव्हाण यांच्याकडनं केला गेला, प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय, मात्र या चांगल्या चेंडू सोबत षटक संपतोय। दोन षटकांचा खेळ पूर्ण होतोय, बॅटिंग पॉवर प्ले मधले दोन षटक पूर्ण होत आहे, 12 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय, 12 चेंडूंच्या खेळानंतर दोन षटकांच्या समाप्तीनंतर 10.10 सरासरीने 21 धावा धावपलकावर लागताय, 21 धावा धावपलकावर लागताय। या ठिकाणी मंचावर बघू शकता तुम्ही शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री, आमचे मार्गदर्शक, आमचे नेते आदरणीय बबनरावजी घोलप या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेताना तुम्ही बघू शकता। आदरणीय बबनराव घोलप यांच्या शुभ आशीर्वादाने या स्पर्धेला मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे, निश्चितच त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत नेहमीच असतात, आज देखील आहेत। गोलंदाजी मार्गवर बदल केला जातोय, दोन षटकाचा खेळ पूर्ण होतोय, दोन षटकानंतर धावपलकावर लागतोय एक गडी बाद 21 धावा। तिसरं षटक मित्रांनो मैदानावर सुरू होतोय, गोलंदाजी मार्गवर तुम्ही बघू शकता नवीन गोलंदाज येतोय निहाल। ओ यावेळेस मात्र स्विफ्ट खेळण्याचा प्रयत्न केला गेला दिनू कांबळे यांच्याकडनं, प्रयत्न फसतोय, मात्र चेंडू सरळ बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय, मुख्य पंचांकडनं पंकज पाटील सरांकडनं लेग बायचा इशारा येतोय, एक अवंतर धाव मिळते, या एक अवंतर धावेच्या मदतीने धाव फलक वाढतोय, 22 धावा धावफलकावर लागताय, दुसरा दोन षटकांचा खेळ पूर्ण, तिसरा षटकाचा खेळ चालू। आता मात्र ऑन स्ट्राईक तुम्ही बघू शकता स्टार क्रिकेटर मोठा खेळाडू ओमकार देसाई, निहाल विरुद्ध ओमकार देसाई असा सामना रंगतोय, एक 10-12 पावलांचा स्टार्ट, ओव्हर द विकेट मारा करताय निहाल। ओ माय गुडनेस, पुन्हा एकदा विकेटच्या मागच्या बाजूला अप्रतिम असा प्रयत्न आसिफ यांच्याकडनं केला गेला, आपल्या उजव्या बाजूला हवेत सूर मारून झेल पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यष्टी रक्षक आसिफ यांच्याकडनं केला गेला, लाजवाब एफर्ट्स, आउटस्टँडिंग एफर्ट्स बाय आसिफ भाई। निश्चितच ऑफ स्टंपवर मारा केला जातोय, चौथ्या पाचव्या स्टंपवर मारा केला जातोय, आता मात्र भन्नाट वेगाने त्या ठिकाणी चेंडू टाकला गेला, ओमकार देसाई यांच्याकडनं लेट कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, एज लागून मात्र चेंडू विकेटच्या मागच्या बाजूला जातोय, धाव संख्या जाऊन पोहोचते या एक धावेच्या मदतीने 23 धावा। ओ यावेस मात्र मजबूत प्रहार, टिपिकल दिनू कांबळे ब्रँडेड षटकार। ओ याच बॅटिंग साठी, याच फलंदाजीसाठी दिनू कांबळे यांना ओळखलं जातं, अप्रतिम फटका, मजबूत प्रहार, लाजवाब फलंदाजी दिनू कांबळे, सुपर बॅटिंग बाय दिनू कांबळे। यावेळेस मात्र अखूट टप्प्याचा डिलिव्हरी, अखूट टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी टाकला गेला, शॉर्ट पिच चेंडू, हे छातीवर त्या ठिकाणी चेंडू घेतला गेला, बॅटवर चेंडू पिक केला गेला आणि मजबूत प्रहार त्या ठिकाणी चेंडूवर केला गेला आणि सरळ चेंडू जातोय काव कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर षटकार। ओ यावेळेस फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह तुम्ही बघू शकता, नजाकत घरा फटका। ओ यावेळेस मात्र निश्चितच दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये दिनू कांबळे या ठिकाणी विकेटवर स्किट होत आहे, एक चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, मात्र निश्चितच निलेश पिंजारी यांच्याकडनं देखील सीमा रेषेजवळ सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं जात आहे। ज्या दर्जाचं क्रिकेट मित्रांनो मैदानावर बघितलं जात आहे, निश्चितच RCC या ट्रॉफीचं, रबचषक ट्रॉफीचं देखील दर्जा स्टँडर्ड मैदानावर सिद्ध होत आहे, निश्चितच भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामधले अनेक मोठे तारे सितारे मैदानावर खेळताय। या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र एक नाशिककर प्रेक्षकांना देखील एक चांगला योगायोग येतोय, भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामधल्या अव्वल खेळाडूंचा खेळ बघण्याचा योग या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो आपल्या सर्वांना मिळतोय, निश्चितच राजू वाघमारे सरांचं देखील कौतुक करावं लागेल, या आयोजन कमिटीचं देखील कौतुक करावं लागेल। निहाल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, ओ हो लाजवाब, अप्रतिम अप्रतिम, अवर्णनीय, अद्भुत, सुपर शॉट, सुपर शॉट ओमकार देसाई। याच पद्धतीसाठी
का या खेळाडूला मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचा अँबॅसेडर बनवलं गेलं त्याचं उत्तर देताना ओमकार देसाई आपल्या बॅटीतनं हा अप्रतिम फटका मारताय. रिव्हर्स फटका, निश्चितच या फटका खेळण्यासाठी मित्रांनो जोखीम घ्यावी लागते, रिस्क घ्यावी लागते. आणि म्हटलं जातं की जोखीम रिस्क घेतली पाहिजे. जोखीम घेतली तुम्ही जिंकला तर आनंद मिळेल आणि हरला तर मात्र तुम्हाला अनुभव मिळेल. पुन्हा एकदा निहाल बाई ओर द विकेट मारा करताय. ओ यावेळेस मात्र हेलिकॉप्टर आकाशात उडतंय आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन लँड होतंय. मुख्य पंचांकडनं इशारा येतोय षटकार. मित्रांनो ज्या पद्धतीचा फटका हा मारला होता निश्चितच डोळ्यांना बघायला अतिशय आनंद होतोय. पारने फेडणारा हा फटका असेल. हेलिकॉप्टर त्या ठिकाणी लँड होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते या षटकाराच्या मदतीनं 40 धावा 40 रन्स. अप्रतिम फटका निश्चितच आतापर्यंत या स्पर्धेतील किंवा आजच्या खेळातील शॉट ऑफ द डे तुम्ही म्हणू शकता. अप्रतिम फटका हेलिकॉप्टर शॉट तुम्ही बघता. या अगोदर भारतीय लेदर क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्र सिंग धोनी यांचा आवडता फटका. अनेक खेळाडू आज या फटक्याच्या प्रयत्नात असतात. मात्र मोजके खेळाडू जे हातावरच्या बोटात मोजू शकता तुम्ही अशीच खेळाडू या खेळ शॉटला परफेक्ट खेळू शकता. एक रिस्की जोखीमभरा फटका या खेळाडूला म्हटलं जातं. षटक संपतंय 18 चेंडू नंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 40 धावा धाव पलकावर लागताय. उस्मान पटेल यांची विकेट गेल्यानंतर ओमकार देसाई मैदानात येत आहे. निश्चितच एक चांगली पार्टनरशिप मात्र मैदानावर बिल्ड होते आहे, तयार होते आहे. गुंडप्पा देवकर यांचा हा संघ अप्पा देवकर अप्पा 11 या नावाने ओळखला जातो. कैलासवासी विजय बोर या स्पर्धेचं विजेतेपद सन्माननीय गुंडप्पा देवकर 11 या संघाने देखील पटकावला होता. या स्पर्धेचा ऑनलाईन पद्धतीने गुंडप्पा देवकर सर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहे घर बसल्या. नाशिक शहरातील देवळाली कॅम्प शहरातील प्रतिष्ठित यश उद्योजक म्हणून गुंडप्पा देवकर सरांना ओळखलं जातं. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. चौथं षटक घेऊन येतोय धनंजय बिंताडे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक संघाकडनं चौथं षटक घेऊन येत आहे. विकेटवर तुम्ही बघू शकता भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामधले अप्पा 11 संघाचे स्टार खेळाडू दिनू कांबळे. ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही बघू शकता ओमकार देसाई. 3 षटकांच्या खेळानंतर 40 धावा पुन्हा एकदा मी सांगेल 40 धावा धाव पलकावर लागताय. जे ऑनलाईन प्रेक्षक किंवा मैदानावर उपस्थित सर्व प्रेक्षक जे या खेळाचा या स्पर्धेचा आनंद घेत आहे त्यांचं देखील मी स्वागत करेल. ओ यावेळेस मात्र बिग हिट केला जातोय. शॉर्ट पिच चेंडू दिनू कांबळे ब्रँडेड षटकार येतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर बिग 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 हिट सिक्सर. धनंजय बिंताडे यांचं स्वागत मात्र दिनू कांबळे षटकार मारून करतोय. मजबूत प्रहार केला गेला संपूर्ण ताकदीनिशी मात्र हे आक्रमण केलं जात आहे. बॅटवर चेंडू पिक केला गेला आणि दिनू कांबळे यांच्या ज्या बॅटिंगसाठी त्यांना ओळखलं जातं त्यात पद्धतीची फटकेबाजी केली गेली आणि धनंजय बिंताडे यांचं षटकार मारून स्वागत केलं जात आहे. या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3.1 षटकानंतर 46 रन. 5 षटकांचा हा सामना असेल मित्रांनो. तुम्ही बघू शकता लॉंग ऑन सीमारेषेजवळ सन्माननीय संदेश पार्टी सर क्षेत्ररक्षण करत आहे. ओ यावेळेस मात्र स्क्वेअर कट अप्रतिम फटका. ओ यावेळेस शॉर्ट पिच चेंडूचा समाचार घेतला गेला. स्क्वेअर कट मजबूत स्क्वेअर कट येतोय. चेंडू सरळ जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. ओ धेनू कांबळे ऑन द फायर. सुपर्ब बॅटिंग बाय धेनू कांबळे. 50 धावा मित्रांनो. अप्पा 11 संघाच्या धावांचं अर्धशतक धाव फलकावर लागतंय. 1 गडी बाद 50 धावा. चौथं षटक मैदानावर टाकलं जातंय. 50 धावा धाव फलकावर लागताय. ओ यावेळेस मात्र पुल पद्धतीचा फटका ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. चेंडू सरळ जातोय सीमारेषेजवळ. खराब क्षेत्ररक्षण निलेश पिंजारी यांच्याकडनं आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातो. यावेळेस मात्र निश्चितच निलेश पिंजारी यांच्याकडनं खराब क्षेत्ररक्षण त्या केलं गेलं. मित्रांनो ज्यावेळेस फटकेबाजी होत असते विरोधी संघ आक्रमक पवित्रा धारण करतो, आक्रमक फटकेबाजी करतो, निश्चितच त्यावेळेस मात्र विरोधी संघांच्या खेळाडूंवर एक अनामिक दबाव प्रेशर आलेलं असतं. तोच दबाव आज मात्र मैदानावर तुम्ही निलेश पिंजारी यांचं क्षेत्ररक्षण करताना बघताय. खराब गोलंदाजी, खराब बॉलिंग. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप विकेटच्या अगदी बाहेर. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एज अ योर बी व्हिडिओ ठरतंय मित्रांनो. एक यावेळेस मात्र धनंजय बिंताडे यांना धावांवर अंकुश लावण्यासाठी बोलवलं होतं. मात्र निश्चितच धनंजय यांच्यावरच आक्रमण केलं जात आहे. ओ यावेळेस पुन्हा एकदा मजबूत प्रहार ऑन साइडला चेंडू सरळ जातोय.
दिनू कांबळे ब्रँडेड षटकार, चेंडू सरळ जातोय, काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर, बिगेट षटकार। दिनू कांबळे लाजवाब फटकेबाजी करताय, या षटकाराच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते 61 धावा धावपळ करावा लागतंय, 61 धावा धावपळ करावा लागतंय। 12 चेंडू 39 धावा, यावेस मात्र ऑफ स्टंपर मारा केला गेला, पुन्हा एकदा त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळला गेला, यावेस मात्र बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय। ओहो लाजवाब फटकेबाजी, चौकार येतोय, या चौकाराच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचतोय 65 धावा। प्रत्येक चेंडूवर बिग हिट केले जात आहे, प्रत्येक चेंडूवर आक्रमक फटकेबाजी केली जाते, धाव संख्या जाऊन पोहोचते 65 धावा, 65 रन्स। दिनू कांबळे वैयक्तिक 43 रन्स, 43 धावांवर फलंदाजी करताय। मित्रांनो आजच्या खेळामध्ये जर बघितलं असेल सकाळच्या सत्रामध्ये अजिंक्य 11 संघाकडनं सुमित ढेकळे यांनी 15 चेंडू मध्ये 65 धावांची खेळी केली होती, आज देखील आज ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवाई हल्ला, ओ यस 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 यस, चेंडू सरळ काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर, दिनू कांबळे ब्रँडेड षटकार घेतोय, 49 धावा, 49 रन्स ऑन दिनू कांबळे। या स्पर्धेतला दुसरा अर्धशतक फटकावण्याचा प्रयत्न असेल, षटक संपतंय मित्रांनो, 4 षटकांच्या खेळीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 71 धावा। ज्या पद्धतीने शिरसाट स्पोर्ट्स आज या दुसऱ्या दिवसाच्या खेळामधल्या शेवटच्या सामन्यामध्ये मैदानात उतरला होता, सुरुवातीला उस्मान पटेल यांनी पहिल्या षटकामध्ये आक्रमक पवित्रा धारण केला होता, ऑनसाईडला ज्या पद्धतीची फटकेबाजी केली होती, मात्र निश्चितच विकेट पडल्यानंतर ओमकार देसाई मैदानात आले आणि दिनू कांबळे आणि ओमकार देसाई यांनी मात्र सामन्याचे सूत्र आपल्या हातात घेतले आणि 4 षटकांचा आता खेळ पूर्ण होतोय, 71 धावा धावपळ करावा लागत आहे। उस्मान पटेल बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये परत गेलेले आहेत, एक गडी बाद 71 धावा, 5 षटक सुरू होत आहे, विजय 5 षटक घेऊन येत आहे विजय। ओ यावेळेस मात्र हळुवारपणे पॉइंट दिशेने चेंडू ढकलला गेला, संदेश पहाटे चेंडूच्या मागे येत आहे, एकदा मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जात आहे आणि अतिशय हुशारीचा क्रिकेट तुम्ही मैदानावर बघताय मित्रांनो, जो बॅट्समन जो फलंदाज फॉर्म मध्ये असताना त्याला मात्र अतिशय हुशारीने ओमकार देसाई एकेरी धाव घेत सिंगल धाव घेत स्ट्राईक रोट्रॅक करताय, त्यांच्याकडे स्ट्राईक देत आहे, जो बॅट्समन ऑन फॉर्म आहे इन फॉर्म आहे त्या फलंदाजाला स्ट्राईक देण्यासाठी अतिशय प्रामाणिक क्रिकेट ओमकार देसाई मैदानावर खेळताना तुम्ही बघताय। धाव संख्या जाऊन पोहोचते एका एकेरी धावासोबत 72। ओ सरळ बॅटने खेळून काढलेला फटका, लोअर फुल टॉस, चेंडू सरळ जातोय लॉंगनच्या दिशेने, धनंजय बिंताडे चेंडूच्या मागे येत आहे, दुसरा धावेचा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, हो हो लाजवाब सुंदर, याला म्हणता अनुभव, अनुभव यस 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 यस। या स्पर्धेतला दुसरा अर्धशतक फटकवतोय दिनू कांबळे, या स्पर्धेतला दुसरा अर्धशतक, जोरदार टाळा मित्रांनो दिनू कांबळेंसाठी। सुमित ढेकळे नंतर दिनू कांबळे यांचं या स्पर्धेतला दुसरा अर्धशतक होतोय, ओ यावेस मात्र अक्रॉस द लाईन ऑफ स्टंप वर शफल होत, ऑन साइडला फटका खेळला जातोय, ओहो ओ खराब क्षेत्ररक्षण, खराब बॅकअप, खराब बॅकअप, यावेस धावा पळून काढाव्या लागतील, खराब बॅकअप होतोय, 3 धावा त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करताय, या 3 धावींच्या मदतीनं 77 रन्स, 77 धावा धावपळ करावा लागतंय, 77 रन्स, अप्रतिम फटकेबाजी होते, 77 धावा धावपळ करावा लागतंय। या स्पर्धेतलं पहिलं अर्ध शतक फटकवलं होतं ते सुमित ढेकळे आणि आता या संध्याकाळच्या सत्रातला हा शेवटचा सामना जो साखळी फेरीतील शेवटचा सामना असेल, या सामन्यातील विजयी संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा तिसरा संघ असेल, दुसरा संघ असेल। यावेळेस मात्र ऑन साइडला फटका खेळला जातोय डीप मिड विकेट सीमारेषेजवळ, सचिन बर्गे चेंडूच्या खाली येत आहे, थोडस खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे, 2 धावा मात्र अगदी सहजपणे पूर्ण केले जात आहे, सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दाखल होत आहे ओमकार देसाई, सन्मान्य सुलतान खान यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने स्वागत। 5 आणि अंतिम षटक पहिल्या इनिंग मधलं टाकलं जात आहे, या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते, यावेस मात्र निश्चित चेंडू चांगला, मात्र आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही, यस मुख्य पंचांकडनं सॉरी नो बॉलचा इशारा येतोय, माफ करा नो बॉलचा इशारा येतोय आणि मित्रांनो प्रत्येक नो बॉलवर त्या ठिकाणी फ्री हिट असेल
आता मात्र ओमकार देसाई यांना एक मोठा फटका खेळण्याचा मोठा फटका खेळण्याची संधी असेल. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या इनिंग मधला. ओमकार देसाई ऑन स्ट्राइक. यावेळेस मात्र अतिशय हुशारीने टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने कट केला गेला. निश्चितच खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. चौथ्या पाचव्या स्टंपवर गोलंदाजी त्या ठिकाणी केली जाते. मात्र हुशारीने त्या ठिकाणी ओमकार देसाई चेंडूला दिशा दिली जाते. एकेरी धाव मात्र वसूल केली जाते. या एक धावेच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचते 81 रन्स 81 धावा. या शेवटच्या सामन्यातील पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू टाकला जातोय दिनू कांबळे यांच्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा ऑन ड्राइव्ह चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेट. निलेश पिंजारी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताय. चांगला रिटर्न चांगली फेकी त्या ठिकाणी केली जाते. एक दावेवर दोन्ही फलंदाज समाधानी ठरताय. पाच षटकांचा खेळ पूर्ण होतोय. पाच षटकांच्या समाप्तीनंतर सुशील निकम पाच षटकांच्या समाप्तीनंतर 82 धावा धावपळ करावा लागताय. आणि शिरसाट स्पोर्ट्स जो गणेश माने पुणे टेनिस क्रिकेट आयकॉन खेळाडू गणेश माने यांच्या वतीनं हा संघ पाठवला गेलाय. गणेश माने यांच्या संघाला शिरसाट स्पोर्ट्सला हा सामना जिंकण्यासाठी मित्रांनो 83 धावांची आवश्यकता. सन्माननीय आयोजन कमिटीचे प्रमुख राजू वाघमारे सर त्याचबरोबर अर्जुनभाई यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय बबनरावजी गोलप सर त्याचबरोबर गोसावी साहेब त्याचबरोबर संजूभाई वाघमारे अय्याज काजी सर या सर्वांचं मुन्नाजी या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि सन्माननीय राजू वाघमारे सर यांच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित या प्रेक्षकांचं असेल सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं स्वागत. मी विनंती करेल सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. बॅड लाईटचं अपील स्वीकारलं जाणार नाही. पंचांना देखील विनंती असेल लवकरात लवकर आपण सामना सुरू करायचा आहे. विनंती असेल गुंडप्पा देवकर संघाच्या अप्पा इलेव्हन संघाने ज्या पद्धतीने आक्रमक फटकेबाजी केली दिनू कांबळेंनी या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पटकवलं. आजच्या दिवसभरात मित्रांनो अनेक विक्रम आज या स्पर्धेत नोंदवले गेले. सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेतील सर्वात उच्चांकी धावसंख्या 102 धावा फटकावल्या होत्या त्या अजिंक्य इलेव्हन संघानं. त्यामध्ये 101 धावा फटकावल्या होत्या. त्यामध्ये सुमित ढेकळे यांच्या 15 चेंडूंमध्ये 65 धावा. आणि आज मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने दिनू कांबळे यांनी आक्रमक फटकेबाजी केली होती पहिल्या आणि शेवटच्या सामन्यामध्ये या स्पर्धेतील 2 अर्धशतक फटकावले गेले. मी विनंती करेल शिरसाट स्पोर्ट्स आपल्या आघाडीचे 2 बॅट्समन कृपया मैदानात बॅटिंगसाठी पाठवायचे. चला लवकर विनंती असेल. मी येस येस चला चला लवकर प्लीज. धनंजय आनंद चव्हाण सर चला लवकर प्लीज. अंधार पडू शकतो आपल्याला फलंदाजीला त्रास होऊ शकतो नंतर. मी विनंती करेल अप्पा इलेव्हन संघ क्षेत्ररक्षण करताना तुम्ही बघू शकता यानंतर तुम्ही ऐकू शकता हिंदीमध्ये मुन्नाजी शाह यांना. मी विनंती करेल आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक हिंदीमधील नावाजलेले समालोचक सन्माननीय मुन्नाजी शाह या पुढच्या या सामन्याचं धावत समालोचन करतील. यस ओ टू मुन्नाजी वेलकम सर. धन्यवाद बोराडे जी. अरब ट्रॉफी 2020 लीग का आखिरी मैच की आखिरी इनिंग और आखिरी इनिंग का पहला ओवर करने के लिए आ रहे हैं. राजेश सोरटे पहले ओवर में गेंदबाजी करने के लिए आए हैं और गेंद करेंगे धनंजय को. उछाला है गेंद को फुल टॉस बनाकर खेला है. पहले ही गेंद पर स्ट्रोक खेलकर अपने इरादे स्पष्ट किए हैं धनंजय ने. शिरसाट स्पोर्ट्स को यह मुकाबला जीतने के लिए 5 ओवर्स में 16.60 के रन रेट से 83 रन बनाने हैं. शुरुआत देखी आपने. ओ इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद टप्पा पड़ने के बाद कट होकर और बाहर की तरफ निकली और इस बार भाप लिया था गेंदबाज ने. देखा जैसे ही पिछली गेंद को लेग स्टंप की तरफ किया उसका नतीजा 6 रनों में कन्वर्ट किया धनंजय ने. इस बार अच्छा कमबैक गेंदबाज द्वारा ऑफ स्टंप के बाहर रखा गेंद को. राजेश सोरटे
धनंजय इस बार एक कदम बाहर निकले थे ऑफ स्टंप के बाहर की गुडलैंड गेंद को उछालकर खेलना चाहा, गेंद जाकर समा गई विकेट कीपर ओमकार देसाई के हाथों में। अच्छा कमबैक राजेश द्वारा, 6 रन बने हैं, पहले ओवर का खेल जारी है। हमसे दूर जाते हुए त्रंबक रोड एंड से अगली गेंद के साथ फिर उसी प्रकार का स्ट्रोक खेलने की कोशिश। मंझेवे गेंदबाजों की यह खासियत होती है और उसका उत्तम उदाहरण यहां पर दिखा रहे हैं गेंदबाज राजेश सोल्टे। पहली गेंद पर सिक्स लगने के बाद क्या सुंदर कमबैक किया है गेंदबाजी में। फिर एक बार ये गेंद और इस बार गेंद आकर पैड में लगी है। पहली गेंद पर सिक्स लगने के बाद निरंतर 4 डॉट गेंदे राजेश द्वारा। माहिर गेंदबाजों की यह खासियत होती है। अगली गेंद बैकफुट पर जाकर क्या सुंदर अंदाज में स्ट्रोक खेला है, पंच किया गेंद को डीप कवर और एक्स्ट्रा कवर के बीच से गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर और इसके साथ ही ओवर पहला यहां पर पूरा हो गया। एक ओवर की समाप्ति के बाद जिस प्रकार से यहां पर बल्लेबाजी चल रही थी गुंडप्पा अप्पा 11 जिस समय बल्लेबाजी चल रही थी अप्पा 11 की पावर प्ले के पहले ओवर में 10 रन बनाए थे अप्पा 11 ने और उसके जवाब में शिरसाट स्पोर्ट्स ने भी एक ओवर के बाद 10 रन बनाए हैं। लेकिन उसके बाद जो तूफानी बल्लेबाजी की गई अप्पा 11 के बल्लेबाजों द्वारा चाहे वो दीनू कांबले हों, उस्मान पटेल हों या ओमकार देसाई, एक विकेट के नुकसान पर 82 रन्स और वो भी 5 ओवर के मुकाबले में। साना पाए हैं गेंदबाजी करने के लिए अप्पा 11 की ओर से दूसरे ओवर में। अप्पा 11 गत वर्ष 2019 में विजय भोर चषक की विनर भी रही हैं और यही खिलाड़ी खेले थे। चलिए समय कम है, समय कम है, प्लीज 5 ओवर शाम होने से पहले पूरे करने हैं। अनिकेत सानप लेफ्ट आर्म राउंड विकेट, पहली गेंद बैकफुट पर गए थे आनंद चौहान गेंद को खेलने के लिए। बहुत ज्यादा लंबा रन अप तो नहीं है सानप का, गेंदबाजी देख सकते हैं आप। आज के नए बच्चे जो क्रिकेट को सीखना चाहते हैं इन खिलाड़ियों से बहुत कुछ सीखने को मिल सकता है। सानप की अगले और इस बार नो बॉल। पंकज जी पाटिल इस समय मेन अंपायर की जिम्मेदारी संभाल रहे हैं जबकि स्क्वेयर लेग अंपायर की भूमिका में इस समय वैभव जी कातोरे। फ्रीडे अगली गेंद पर आनंद चौहान को अवसर है अपने हाथ खोलने का। सानप फिर एक बार नो बॉल का इशारा अंपायर की ओर से और 6 रन। लॉन्ग ऑन के ऊपर से खेला गया स्ट्रोक। हंड्रेड में से 100 मार्क यहां पर देने जाने चाहिए आनंद चौहान को। फ्री हिट का पूरा फायदा उठाया अनिकेत सानप, माहिर गेंदबाजों में से एक हैं। फिर एक बार फ्री हिट आनंद चौहान के लिए। ओ इस बार बीट हो गए, बीट हो गए, गेंद जा रही है फाइन बाउंड्री की ओर और 22 के रूप में गिफ्ट में दिए गए ये 4 रन, 21 रन, 22 रन, 22 रन दूसरे ही ओवर में। इस समय मन से इस मुकाबले का आनंद लेने के लिए भूतपूर्व कैबिनेट मिनिस्टर सर्वमाननीय बबन राव जी नाना घोलप इस रब ट्रॉफी के आयोजक तथा आरसीसी के फाउंडेनर आरसीसी के ऑनर राजू भाई वाघमारे, अर्जुन जी उनके साथ साथ संजय भाई वाघमारे,
जिशान भाई खान, अशोक अहिरे जी और भी जितने मान्यवर यहां पर उपस्थित हैं, आप सभी लोगों का हार्दिक स्वागत आरसीसी स्पोर्ट्स क्लब की ओर से। इस बीच ये गेंद खराब स्ट्रोक, विकेट कीपर देसाई गेंद के नीचे और इसके साथ ही पहला झटका और बड़ा झटका लगा है सिरसार स्पोर्ट्स को। वो अनिकेत जो गेंदबाजी के आने के बाद पिछली दो गेंदों पर थोड़ा सा लड़खड़ा से गए थे, अच्छा कमबैक किया। इस बार गुडलेन गेंद थी, गेंद को लॉफ करना चाहते थे, उछालना चाहते थे बैट्समैन मिड विकेट या लॉन्ग ऑन की तरफ, बल्ले का ऊपरी किनारा लिया गेंद ने और एक आसान सा कैच लपका ओमकार देसाई ने। पहली सफलता, पहली कामयाबी गुंडप्पा देवकर इलेवन को। इसी वर्ष जनवरी में आज ही आयोजित हुआ था नासिक की धरती पर विजय भोर चषक, जिसकी चैंपियन रही थी यही टीम गुंडप्पा देवकर इलेवन और यही खिलाड़ी उस्मान पटेल एंड कंपनी उस समय भी वहां खेली थी। अगली गेंद, धनंजय ने ऑनसाइड में घुमाया गेंद को, स्क्वायर लेग अंपायर की बगल से गेंद जा रही है, फील्डर वहां मौजूद है, एक रन मिलेगा धनंजय को। पावर प्ले चल रहा है, दो खिलाड़ी इस समय जो बाउंड्री लाइन पर देखे जा सकते हैं, एक लॉन्ग ऑन और एक डीप मिड विकेट के रूप में। नए बल्लेबाज अभी अभी आए हैं सागर, मुकाबला करेंगे सानप की गेंद का। केवल थोड़ा सा बाहर निकले, बगैर किसी फुटवर्क के गेंद को खेलने का प्रयास किया गया गेंदबाज द्वारा। इसके साथ ही दो ओवर का खेल यहां पर कंप्लीट हो जाएगा और दो ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 23 रन। पहली पारी में जिस समय यहां पर बल्लेबाजी चल रही थी अप्पा इलेवन की, पावर प्ले के दो ओवर्स में स्कोर था 21 रन और उसके जवाब में 23 रन बनाए हैं इस समय सिरसाट स्पोर्ट्स ने। साकिब आए हैं गेंदबाजी करने के लिए अप्पा इलेवन की ओर से तीसरे ओवर में। गेंद होगी धनंजय के लिए। चलिए खेल को फास्ट करना है, देखिए समय कम है, सूर्यास्त हो रहा है। पहली गेंद करने के प्रयास में बीट हो गए बैट्समैन धनंजय, गेंद समा गई विकेटकीपर देसाई के हाथों में। साकिब तैयार हैं एक बार फिर, लेफ्ट आर्म राउंड दी विकेट, यह गेंद फुल टॉस बनाकर खेला है गेंद को मिड ऑन और मिड विकेट के बीच से, केवल एक रन, केवल एक रन। तीसरे ओवर का खेल जारी है समय और स्कोर है 24 रन। सागर और धनंजय को कुछ आक्रामकता लानी होगी, 5 ओवर में 83 रनों के लक्ष्य को पीछा करने के लिए। और इस बार बहुत अच्छे अंदाज में उछाला है गेंद को सीधे छेड़ान। इसी प्रकार की बल्लेबाजी की आवश्यकता है इस समय, वक्त की मांग भी यही है इस समय। हजारों की संख्या में न केवल मैदान पर बल्कि ऑनलाइन भी इस मुकाबले को देखने वाले दर्शकगण एक तरफा मुकाबला देख। और इस बीच अगली गेंद जिसको खेला गया है डीप मिड विकेट की तरफ सागर द्वारा, सत्रह गेंदों में 55 रनों की पारी जो अप्पा इलेवन की ओर से दीनू कांबले द्वारा खेली गई, उसी प्रकार की पारी किसी एक खिलाड़ी को खेलनी होगी इस समय। उस्मान पटेल ऑनसाइड में बाउंड्री लाइन पर गेंद को फील्ड करते हुए फिर एक बार एक रन बनाया गया धनंजय द्वारा। .325 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी की थी दीनू कांबले ने और उसी प्रकार की कम से कम 300-350 के स्ट्राइक रेट से खेलने वाली एक पारी। ऑन साइड में घुमा दिया है गेंद को,
डीप स्क्वायर लेग से लेकर लॉन्ग ऑन तक तीन खिलाड़ी बाउंड्री लाइन पर लगाए गए हैं। इस प्रकार से तीसरे ओवर का खेल यहां पर पूरा हो जाएगा। तीन ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 33 रन 35 रन। अब दो ओवर का खेल बचा है और आने वाली दो ओवर की 12 गेंदों से जीतने के लिए पूरे 50 रन बनाने होंगे। अब 12 गेंदों में 50 रन यानी 425 के स्ट्राइक रेट से रन बनाने होंगे। अब और अभी अभी आरसीसी के ऑनर सम्माननीय राजू जी वाघमारे द्वारा यहां पर एक घोषणा की गई है, बहुत जल्द इस मैदान पर 2,01,000 रुपए का एक टूर्नामेंट टेनिस का आयोजित किया जाएगा। बहुत जल्द, आपने देखा पिछले महीने ही 51,000 का हुआ था इसी आरसीसी क्रिकेट क्लब की ओर से। इस बीच अगली गेंद जिसको सागर ने उछाल कर खेला है डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, एक रन मिल जाएगा। 34 रन बने हैं। अब अनिकेत सानप को लाया गया है गेंदबाजी के मोर्चे पर। पटापट खेला ऐसा कहा गया है आयोजन कमेटी की ओर से। शाम होने वाली है, कल सुबह ठीक 10 बजे यहां पर पहला मुकाबला खेला जाएगा। दो सेमीफाइनल के मुकाबले होंगे और उसके बाद ठीक 3 बजे फाइनल मुकाबला भी होना है। शॉर्ट गेंद, स्क्वायर कट किया है गेंद को डीप कवर की तरफ, 4 रन मिल जाएंगे धनंजय को। 38 रन इस प्रकार से कुल मिलाकर स्कोर हो गया है। लेकिन ये 38 रन बनाने के लिए चौथे ओवर तक पहुंची है सिसार्ट स्पोर्ट्स की टीम। सानप ऑन साइड में घुमाना चाहते थे गेंद को, विकेट कीपर से थोड़ी सी मिस्टेक। 22 के रूप में एक रन यहां पर आ जाएगा। 39 रन स्कोर है इस समय। अनिकेत सानप अगली गेंद के साथ लेफ्ट आर्म राउंड विकेट। सागर ने खेलना चाहा था गेंद को ऑन साइड में, गेंद शरीर से टकराती हुई पहुंची है शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में। एक रन यहां पर मिल जाएगा। लेग बाइज का इशारा आता हुआ अंपायर की ओर से। 40 रनों पर पहुंचा है स्कोर इसके साथ ही अब सिरसा स्पोर्ट्स का, एक विकेट के नुकसान पर 40 रन। एज विकेट कीपर की पहुंच से दूर थी गेंद। ओवर समाप्त, ओवर समाप्त। 39 रन स्कोर है 4 ओवर की समाप्ति के बाद। जिस समय अप्पा 11 की बल्लेबाजी चल रही थी 4 ओवर के बाद स्कोर था 71 रन और उसके जवाब में यहां स्कोर है इस समय 40 रन। अंतिम ओवर में जीतने के लिए 43 रन की आवश्यकता है। क्रिकेट के कैलकुलेशन के हिसाब से मुझे नहीं लगता है कि यह पॉसिबल है। शाम भी हो गई है। इस बार गेंद को और थोड़ी सी मिसफील्ड, गेंद जा रही है डीप थर्ड मैन बाउंड्री की तरफ। इधर एक रन बनाया सागर ने, 41 रन। सुल्तान खान आए हैं गेंदबाजी करने के लिए। चार गेंदे 41 रन। ₹1,21,000 की धनराशि होगी इस रब ट्रॉफी को जीतने वाली टीम के लिए, फाइनल मुकाबला जीतने वाली टीम के लिए।
घुमाया है धनंजय ने गेंद को और 6 रन। फोर्टी नाइन ऑफ साइड में खेला है धनंजय ने गेंद को। एक गेंद की औपचारिकता पूरा करेंगे सुल्तान खान। 30 रन दूर है इस समय, 30 रन दूर है इस समय शिशार स्पोर्ट्स। लगभग तीसरी टीम अब तय होने वाली है सेमीफाइनल में पहुंचने वाली। पालघर 11, अजिंक्य 11 और अब अप्पा 11, ये तीसरी टीम हो गई है सेमीफाइनल में पहुंचने वाली। चौथी टीम का फैसला कल सुबह होगा, कल सुबह ठीक 10 बजे यहां पर मुकाबले शुरू होने वाले हैं। तब तक के लिए कल सुबह 10 बजे यहां पर पहला मुकाबला खेला जाना है, इस बात को नोट करना है आप लोगों को। और तब तक के लिए मेरे सहयोगी संदीप जी बोराड़े की ओर से और मेरी ओर से सबको गुड बाय।